महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक मध्ये आमच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज त्यांनी जो या ठिकाणी येऊन जो पाठिंबा दर्शवला त्याच्याकरता मी त्यांचे मनपूर्वक शेळके परिवार असेल, संपूर्ण कवडे परिवार असेल, आमचे सर्व नालेगावातील सर्व मान्यवर मंडळी असतील सर्वांचेच मी या ठिकाणी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. या परिसरामध्ये आम्ही सगळेच मंडळी विकासात्मक कामाकरता अग्रेसर असतो आणि कुठेतरी हे काम करत असताना ज्यावेळेला एक चांगल्या प्रकारचा लोकांच्या मनामध्ये चांगल्या कामाच्या बाबतीमधला असेल, आमच्या संपर्काच्या बाबतीमध्ये असेल विश्वास निर्माण असल्यामुळं लोकांचा एक भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आज कवडे साहेबांच्या पाठिंब्यामुळं कुठेतरी तो एक चांगल्या प्रकारचं एक मताधिक्य मिळण्याकरता निश्चित रूपाने मदत होणार आहे. नालेगाव परिसरातील एक कैलासवासी एक माजी नगराध्यक्ष म्हणून पहलवान शिवाजी शेळके साहेब यांनी एक मोठं काम त्यांच्या तत्कालीन कार्यकाळामध्ये केलेलं होतं आणि राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये पहलवान सुरेश शेळके हे नालेगावचे एक मोठे मल्ल होते आणि त्यांच्या माध्यमातून नालेगावमध्ये अनेक मल्ल त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन तयार झाले आणि त्या समाजकारणाबरोबर कृषी क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांचा एक चांगला प्रवास असला प्रवास राहिला गेला आणि त्यांच्यानंतर त्यांचं संपूर्ण शेळके परिवार असेल कवडे परिवार असेल या परिवाराने तो वारसा सामाजिक सेवेचा हा जोपासण्याचं काम सातत्याने त्यांच्या सर्व पिढीने केलेला आहे आणि म्हणून हा राजकीय वारसा पुढे चालत असताना गणेशजी कवडे देखील त्याच विचारानं कैलासवासी सुरेश पहलवान शेळके यांच्या विचारानं काम करत आले आणि पुढच्या काळात देखील त्याच विचारानं ते काम करत राहतील. तिच्या माध्यमातून या नालेगाव असेल या परिसरात पंचकृषीमध्ये ते चांगल्या प्रकारे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन विकासात्मक काम असेल एक तरुणांना मार्गदर्शन असेल असं काम ते करत आले आणि म्हणून कुठेतरी आज त्यांनी जो या 20 तारखेला होत असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक मध्ये आमच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज त्यांनी जो या ठिकाणी येऊन जो पाठिंबा दर्शवला त्याच्याकरता मी त्यांचे मनपूर्वक शेळके परिवार असेल संपूर्ण कवडे परिवार असेल आमचे सर्व नालेगावातील सर्व मान्यवर मंडळी असतील सर्वांचेच मी या ठिकाणी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. या परिसरामध्ये आम्ही सगळेच मंडळी विकासात्मक कामाकरता अग्रेसर असतो आणि कुठेतरी हे काम करत असताना ज्यावेळेला एक चांगल्या प्रकारचा लोकांच्या मनामध्ये चांगलं कामाच्या बाबतीमधला असेल आमच्या संपर्काच्या बाबतीमध्ये असेल विश्वास निर्माण असल्यामुळं लोकांचा एक भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आज कवडे साहेबांच्या पाठिंब्यामुळं कुठेतरी तो एक चांगल्या प्रकारचं एक मताधिक्य मिळण्याकरता निश्चित रूपाने मदत होणार आहे आणि त्यांचा एक दांडगा संपर्क आपल्याला फक्त आपल्या प्रभागामध्येच नाही तर शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा मित्रपरिवार किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे अनेक त्यांचे मित्रमंडळी आहेत तर आज त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे निश्चित या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून एक चांगली मदत हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ते आपल्याला चित्र त्यांचं काम आपल्याला सर्वांनाच एक निकालाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण प्रत्येक भागातून मात्र इथे पाहतो तर त्यावेळेला निश्चित या भागातून त्यांचं एक मोठं या सर्व निवडणुकीमध्ये मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून देखील राहील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी जो आज या ठिकाणी पाठिंबा दर्शवला त्याकरता त्यांचं सर्वच पुन्हा एकदा मी शेळके परिवार असेल कवडे परिवार असेल त्यांचे सर्व नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील त्यांच्या सर्वांचे मी अंतःकरणापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो.